महाराष्ट्र राज्य आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी यांच्या पंढरी नगरीत पंडित प्रदीप मिश्रा यांचं आगमन झाले. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले. पाहूयात त्याचीच एक झलक. दरम्यान त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे येऊन दर्शन घेतलं. त्यांच्या सोबत खासदार संजय जाधव, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे उपस्थित होते. यावेळी मंदिर समितीचे औसेकर महाराज व चळगावकर महाराज यांनी त्यांचा यथोचित सन्मान व सत्कार केला. यावेळी त्यांनी आपल्या अनेक दिवसापासूनची जी इच्छा होती ती इच्छा आता पूर्ण झाली, तसेच येथे शिवमहापुराण करण्याचे भाग्य मला मिळाले असं ते या ठिकाणी म्हणालेत. यावेळी त्यांनी श्रद्धापूर्वक पंढरी गायाला नमन केल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पंडित प्रदीप मिश्रा यांची भव्य अशी शिवमहापुराण कथा होणार असून सदैव कथा दुपारी 1 ते 4 या कालावधीत होणार आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं संयोजकांनी या ठिकाणी सांगितलंय. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर.